तस्माहि भूतानि सामेथ सब्बे मेतं करोथ मानुषीयापजाय। दिवाचरतो च हरन्ति एबलि तस्माहि नेराखत अपमत्ता। विश्ववंदनीय विश्व शांति दूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांना सातत्याने या वर्षावासाच्या पवित्राच्या कालखंडामध्ये धम्मदेशना देऊन उपकृत करणारे पूजने भंते मेतानंदजी आपणा सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या मूळ उपदेशाला अनुसरून आपण धम्मदेशना श्रवण करत आहोत। रतनसूत्त बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं सूत्त आहे। या सूत्ताच्या द्वारा आपण एका गाथेच्या द्वारा भगवंताची देशना श्रवण करत आहोत। आज दुसऱ्या क्रमांकाची गाथा आपण बघणार आहोत। तस्मा ही भूता निसामे तसब्बे मेतं करोथ मानुषिया पजाय दिवा चरतो च हरंती बली तस्मा ही निरखत अपमत्ता। भगवंत असे म्हणतात की म्हणजे अशा प्रकारचं आव्हान केलं आहे की संपूर्ण मनुष्य असतील अमनुष्य असतील विशेष रूपाने अमनुष्य ज्यांना भूता असं म्हटलं आहे त्याला अमनुष्य असं म्हटलं आहे। अमनुष्यांनो तुम्ही ऐका, कारण भगवंत आव्हान करतात या भूमीवर असणारे जे काही मनुष्यप्राणी असतील चक्रवालातील मनुष्यप्राणी असतील देवता लोक असतील या सर्वांना भगवंत आव्हान करतात आणि यांच्या प्रती मेतं करोथ मानुषिया पजाय म्हणजे मनुष्यांच्या प्रती सदा सर्व काळ आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे, कारण ते सदा सर्व काळ आपल्यावरती अनुकंपा करत असतात। त्यामुळे तुम्ही तुमचे सावधपणे मनुष्य रक्षण करत असतात अशा पद्धतीने या गाथेचा अर्थ गाथेचं तात्पर्य आपल्याला पाहायला मिळते। तर मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताने हे जे सूक्त सांगितलं आहे मनुष्य असतील अमनुष्य असतील किंवा अन्य प्रकारे या सृष्टीमध्ये दृश्य आणि अदृश्य जेवढे काही प्राणी असतील या संपूर्ण प्राण्यांच्या प्रती आपण सदा सर्व काळ मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे। मेतं करोथ
मानु सिया पजाय, म्हणजे सदा सर्व काळ मंगल मैत्रीची भावना आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण भगवंत या संपूर्ण अमनुष्यांना मनुष्यांना जिंकण्यासाठी, त्यांच्यावरती विजय प्राप्त करण्यासाठी किंवा त्यांच्या मनामध्ये असणारी भीती असेल, रोगराईच्या संदर्भामध्ये भीती असेल, वैरत्व असेल किंवा अन्य प्रकारचं दुःख असेल, या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी भगवंत म्हणतात की मंगल मैत्री सारखं औषध या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या दुःखाला जर नष्ट करायचं असेल तर मंगल मैत्रीची भावना, मेतं करोथ, मंगल मैत्रीची भावना सातत्याने आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नहि वैरेन वैराने समंतिधं कुदाचन अवैरेन च संमती यसधमो सनंतन। या संसारामध्ये वैराने वैर कधी शमवल्या जात नाही। मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणार जर वैर असेल, वैरत्वाची भावना असेल, तर या वैरत्वाच्या भावनेला, द्वेषाच्या भावनेला जर नष्ट करायचं असेल तर मनुष्याच्या चित्तामध्ये मैत्रीचा सद्गुण निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि भगवंत असे म्हणतात की हा जो धम्म आहे हा धम्म सनातन आहे, म्हणजे सातत्याने चालत आलेला हा धम्म आहे। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये हा जो सनातन धम्म आहे, म्हणजे सत्य धम्म, सनातन म्हणजे सत्य, आणि सदा सर्व काळ या संसारामध्ये सदा सर्व काळ चालत आलेला हा धम्म आहे, त्यामुळे त्याला सनातन असं म्हटलं आहे। म्हणजे सातत्याने सत्याची कास धरणारा जो धम्म आहे त्या धम्माला सनातन धम्म असं म्हटलं आहे। आता अन्य धर्माचे लोक सनातन धर्म म्हणून म्हणजे ते प्रचलित आहेत, परंतु खरं तर हे बुद्ध वचन आहे। सनायतन म्हणजे षडायतन, म्हणजे सहा आयतन, षडायतन ज्याला म्हटलं आहे, षडायतनावरून सनातन अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला जातो। कारण सहा आयतन हा जो धम्म आहे हा मनुष्याचा खरा धम्म आहे। षडायतन हा या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याचा तो धम्म आहे, आणि त्याला त्यानुसार त्याला सनातन धम्म असं म्हटलं आहे। षडायतन म्हणजे सहा आयतन आपले कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा आणि मन, या सहा इंद्रियाच्या द्वारा या संसारामध्ये कुठलाच धम्म नाही आहे। हे सहा इंद्रियाचे जे धम्म आहे हाच धम्म या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य, मग तो कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, संप्रदायाचा असो, पंथाचा असो, भारतवर्षामध्ये राहणारा असो किंवा अन्य देशामध्ये राहणारा असो, हा मनुष्याचा षडायतनाचा धम्म त्या प्रत्येक मनुष्याच्या सोबत सदा सर्व काळ राहणार आहे। आणि हा षडायतनाचा धम्म या सहा आयतनाच्या द्वाराच मनुष्य सुख आणि दुःख प्राप्त करू शकतो। दुसरा सातवं अंग कुठल्याही प्रकारचं नाही आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख प्राप्त होण्यासाठी सातवं अंग नाही आहे, हे फक्त सहा अंग आहे। या सहा अंगाच्या द्वाराच प्रत्येक मनुष्य या संसारामध्ये सुखाला प्राप्त होऊ शकतो आणि दुःखाला सुद्धा प्राप्त होऊ शकतो। या सहा आयतनाच्या द्वारा या सनातन धम्माला ज्या मनुष्याने जाणला आहे, आणि या सहा आयतनाच्या धम्माला जर जाणायचं असेल तर त्या जाणण्यासाठी मैत्रीची भावना अत्यंत महत्वपूर्ण आहे। मंगल मैत्री अत्यंत महत्वपूर्ण आहे। म्हणजे मंगल मैत्री जर नसेल, मित्त भावना नसेल, तर मनुष्य या सहा आयतनाद्वारा उत्पन्न होणारे जे काही स्वभाव आहे, ज्याला धम्म असं म्हटलं आहे, या स्वभावाला आपण जाणू शकत नाही, या स्वभावाला आपण समजू शकत नाही। कारण डोळ्याचा धर्म काय आहे? बघणे आहे। डोळ्याचा धर्म बघणे आहे, कानाचा धर्म ऐकणे आहे, जिभेचा धर्म चव घेणे आहे, शरीराचा धर्म स्पर्श घेणे आहे, नाकाचा धर्म गंध घेणे आहे, आणि मनोइंद्रियाचा जो धम्म आहे, या मनोइंद्रियाचा धम्म या पाच आयतनाच्या द्वारा उत्पन्न होणाऱ्या ज्या काही संवेदना आहे, या संवेदनेला जाणणे, समजून घेणे हा मनोइंद्रियाचा धम्म आहे।
डोळ्याने आपण बघत आहोत, डोळ्याने एखादा मनुष्य जर रूप बघत असेल तर त्या रूपाच्या प्रतिरूप म्हणजे दृश्य, मग ते सजीव असू द्या, निर्जीव असू द्या, पशु असू द्या, पक्षी असू द्या, म्हणजे डोळ्याने जे जे काही आपल्याला दिसत असतं त्याला रूप असं म्हटलं आहे. मग या रूपाच्या प्रति आपल्या चित्तामध्ये काय भाव उत्पन्न होतो. एखादं रूप आहे जसं गुलाबाचं फुल आहे, गुलाबाचं फुल सुंदर आहे की असुंदर आहे हे मन ठरवतं, आणि मन त्याच्या प्रति जर त्याला आसक्ती निर्माण करायची असेल तर मन आसक्ती निर्माण करू शकते, आणि मन जर समजा त्याच्या प्रति सत्यभाव जाणत असेल की हे फुल आहे, सुगंधाने युक्त आहे, गंधाने युक्त आहे, रंगाने युक्त आहे, परंतु त्याचा स्वभाव धर्म हा नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, नष्ट होणार आहे, परिवर्तनशील आहे, अशा प्रकारची सत्य भावना हे मन जाणू शकते, अन्य कोणी जाणू शकत नाही. डोळ्याचं काम फक्त बघणे आहे, डोळा म्हणजे चक्षु इंद्रिय फक्त बघण्याचं काम करत असतो, परंतु ते सत्य आहे, चांगलं आहे, वाईट आहे हे बघण्याचं काम मनो इंद्रिय करत असते, आणि त्यामुळे मनो इंद्रिय अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसं आपण शब्द ऐकतो कानावरती, चांगला शब्द जो असेल, प्रिय शब्द असेल, आपला स्तुतीचा शब्द असेल तर आपल्याला आवडतं. जर आपला चांगला शब्द नसेल, आपल्याला कोणी अपशब्द बोलत असेल, वाईट बोलत असेल तर ते आपल्याला आवडत नाही. मग कानाचं काम म्हणजे स्रोत इंद्रियाचं काम फक्त ऐकण्याचं आहे, कान ठरवत नाही की हा शब्द चांगला आहे किंवा वाईट आहे, तर मन ठरवते की तो शब्द चांगला आहे किंवा वाईट आहे. त्यामुळे मनो इंद्रिय त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण आहे. घ्राण इंद्रिय जे आपण श्वास घेत असतो किंवा आपण गंध घेतो, गंध चांगला घेऊ शकतो आपण, गंध वाईटही घेऊ शकतो. एखादी चांगली वस्तू जर असेल तर चांगला गंध येतो, एखादी घाण वस्तू असेल तर घाण गंध येतो, पण गंध घेण्याचं काम हे इंद्रिय करत असते, स्रोत इंद्रिय करत असते, म्हणजे घ्राण इंद्रिय करत असते, तर चांगलं आणि वाईट याला ठरवण्याचं काम मनोइंद्रिय करत असते. जसं जीभ आहे, जीभ चव घेण्याचं काम करते, म्हणजे जिभीचं फक्त चव घेणे आहे आणि चांगलं आहे किंवा वाईट आहे. जसं अन्न आपण ग्रहण करत असतो, अन्न खाणे हे मुखाचा धर्म आहे, जिभीचा धर्म आहे, पण चव कशी आहे म्हणजे खारट आहे, तुरट आहे, आंबट आहे, तिखट आहे, याचं ठरवण्याचं काम मात्र आपलं मनोइंद्रिय करत असते. शरीर आहे, शरीराचा स्पर्श सुखद स्पर्श आहे, दुःखद स्पर्श आहे, असुखद आहे, अदुखद आहे, हे ठरवण्याचं काम सुद्धा मनोइंद्रिय करत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सहा इंद्रिय षडायतन, म्हणजे सहा इंद्रिय ज्याला सनातन असं म्हटलं आहे, म्हणजे हे सहा इंद्रिय मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी भूमिका निभावत असतात. आणि या सहा इंद्रियावरती या सनातन धम्माला जर तुम्हाला तुमच्या अधीन करायचं असेल, या सनातन धम्मानुसार जर तुम्हाला आचरण करायचं असेल तर त्यासाठी एकमेव मार्ग मैत्रीचा आहे, नाही वेरे नाही वेराने. जर तुम्ही वैरत्वाची भावना जर निर्माण करत असाल तुमच्या चित्तामध्ये, तर हे जे काही सहा इंद्रिय आहे, जसं समजा मनामध्ये वैरत्वाची भावना आहे तर सहा इंद्रियाच्या द्वारा सुद्धा मनुष्य तशा प्रकारचं कार्य करतो. जसं समजा द्वेषाची भावना आहे तर डोळे आपण डोळ्याच्या द्वारा द्वेष प्रकट करू शकतो, ऐक ना, रागाने जर समजा एखाद्या मनुष्याकडे जर आपण बघितलं तर डोळे सुद्धा राग व्यक्त करू शकतात, आपलं मुख सुद्धा राग व्यक्त करू शकते, म्हणजे मुखाच्या द्वारा डोळ्याच्या द्वारा आपण त्या ठिकाणी राग भावना सुद्धा व्यक्त करू शकतो. जर एखाद्या मनुष्याच्या प्रती जर द्वेष आहे, त्याने चांगला पदार्थ जरी आपल्याला खायला दिला, एखाद्या मनुष्याने चांगला पदार्थ खायला दिला आणि देणाऱ्याच्या प्रती आपल्या मनामध्ये द्वेष आहे, तर काय मनुष्य म्हणतो, चांगला पदार्थ असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही ना काही मनुष्य खोट काढतो, ऐक ना, काहीतरी पदार्थामध्ये खोट काढणार, म्हणजे अशा प्रकारे. कारण का? कारण त्याच्या मनामध्ये द्वेषभाव आहे, त्याच्या मनामध्ये द्वेषभाव आहे, आणि द्वेषाची भावना असल्यामुळे सहा इंद्रियाच्या द्वारा सुद्धा मनुष्य तो द्वेष प्रगट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण मैत्रीभाव जर असेल जसं व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो, एखादा चांगला मित्र जर असेल, आपला जीवलग मित्र असेल, आपला कल्याण मित्र असेल, चांगल्या मित्राची एखादी गोष्ट वाईट जरी असेल तरी आपल्याला ती चांगलीच वाटते. का चांगली वाटते? कारण तो आपला मित्र आहे, आपला कल्याण मित्र आहे, आपला चांगला मित्र आहे, म्हणजे थोड्या वेळासाठी का असणार ती चांगलीच वाटते, सहजासहजी तो प्रतिक्रिया काही व्यक्त करत नाही. जर समजून घ्या, आपण आपलं ज्याच्यासोबत पटत नाही, आपलं वैरत्व आहे, तो एखादा चांगला जरी मनुष्य करत असेल तरी मनुष्य त्याला काय होते,
म्हणजे केलं तर काय फरक पडते, कोणीही करते अशा प्रकारचं म्हटलं जातं. का? कारण त्याच्याप्रती आपल्या चित्तामध्ये द्वेष भावना आहे. भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ संपूर्ण या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्राण्यांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना आपण व्यक्त केली पाहिजे. आणि मंगल मैत्रीची भावना जर आपण व्यक्त करत असेल तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सुखाच्या मार्गाचं आपण अनुसरण करू शकतो. त्यामुळे सनातन धम्माला जाणणे, सनातन धम्माला समजून घेणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंताच्या काळामध्ये हा जो उपदेश भगवंताने दिला, नहि वेरे न वेराणि समंतिदं कुदाचनं अवेरणच संमती यस धम्मो सनंतलो, हा श्रावस्तीमध्ये भगवंताने एका यक्षिणीला उद्देशून भगवंताने हा उपदेश दिला. म्हणजे वैरत्व कसं आहे, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जी वैरत्वाची भावना आहे, तर भगवंत असे म्हणतात की वैरत्व हे पिढ्याने पिढ्या चालत असतं. जसं राजा आहे, एखाद्या राजाला जर समजा दुसऱ्या राजाने हरवलं तर त्याचा पुत्र पुन्हा राजा बनतो, पुन्हा त्याच्यावर आक्रमण करतो, पुन्हा त्याचा मुलगा आक्रमण करतो. म्हणजे पिढ्या पिढ्या दर पिढ्याने पिढ्या ही वैरत्वाची भावना म्हणजे चालत आलेली असते. आणि त्यामुळे हे वैरत्व कधी संपत नाही. राजेच्या राजे नष्ट होतात, जगाच्या जग नष्ट होतात, प्रांताच्या प्रांत नष्ट होतात, देशच्या देश नष्ट होतात, परंतु वैरत्वाची जी भावना आहे तर ती वैरत्वाची भावना कधीही नष्ट होऊ शकत नाही. कारण ती मनुष्याच्या अंतकरणामध्ये म्हणजे रुजलेली असते. आणि अंतकरणामध्ये रुजलेली असल्यामुळे ती भावना सहजासहजी काढणे सोपं नाही. भगवंत असे म्हणतात की अनेक जन्मांजन्मांपर्यंत अशा प्रकारचं वैरत्व मनुष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं भगवंताच्या संदर्भामध्ये आणि देवदत्ताच्या संदर्भामध्ये आपण बघतो, तर देवदत्ता फक्त सिद्धार्थ गौतमाच्या काळामध्येच भगवंताचा वैरी होता असं नाही आहे, तर अनेक जन्मामध्ये देवदत्ताने भगवंताचं वैरत्व केलं आहे. कारण तशा प्रकारचे त्यांचे कर्म होते आणि ते पाठलाग करत असतात. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य जे काही कर्म करत असतो तर ते कर्म त्याचा पाठलाग नेहमी सातत्याने करत असतात. आणि त्यामुळे जन्मांजन्मांचं हे कर्म मनुष्याचा पाठलाग करत असते. तर श्रावस्तीमध्ये अशाच प्रकारचा एक प्रसंग आहे. एका कुळामध्ये एक मुलगा असतो जे चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक असं ते जीवन जगत असतात. आणि सुखपूर्वक जीवन जगत असताना म्हणजे वैरत्व कसं असतं हे उदाहरण जे भगवंताने जा हा उपदेश दिला आहे, तर मनुष्याचं वैरत्व मनुष्य कशा प्रकारे पूर्णत्वास नेत असतो या छोट्याशा उदाहरणावरून आपल्या लक्षामध्ये आपल्याला येऊ शकते. तर तो वयामध्ये आल्यानंतर माता पिता असतात म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक असं ते जीवन जगत असतात. आणि माता पित्यांना असं वाटतं की आता हा तरुण झाला आहे, तरुण झाल्यामुळे याचा विवाह आपण केला पाहिजे, लग्न केलं पाहिजे. तो सातत्याने आपल्या माता पित्यांना सांगतो की मला विवाह काही करायचा नाही आहे, मला तुमची सेवा करायची आहे. आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत मी खूप चांगल्या प्रकारे तुमची सेवा करेल आणि नंतर मी बघेल लग्न वगैरे करायचं असेल. परंतु माता पिता असं म्हणतात की नाही, तू जर विवाह केला नाही, तू जर लग्न केलं नाही तर आपलं कुळ नष्ट होईल, आपल्या कुळाचा जो वंश आहे तो वाहणार नाही आहे. आणि त्यामुळे तुला विवाह करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माता पित्यांना तो समजून सांगतो, परंतु माता पिता काय ऐकत नाही. आणि एका परिवारामध्ये मुलगी बघण्यासाठी माता पिता जात असतात. मुलगी बघण्यासाठी माता पिता गेल्यानंतर मग हा म्हणतो की कुठे गेलो, म्हणजे कुठल्या परिवारामध्ये तुम्ही गेला आहात. तर त्याला समजतं की या परिवारामध्ये ते गेले आहे. तर तो म्हणतो की तुम्ही या परिवारामध्ये काही जाऊ नका, एका दुसऱ्या परिवारामध्ये जा. कदाचित त्याला ती मुलगी आवडत असेल आणि त्यामुळे म्हणतो की तुम्ही या परिवारामध्ये जा. आणि माता पिता त्याच्या इच्छेप्रमाणे दुसऱ्या परिवारामध्ये जातात. तर त्या मुलीसोबत त्याचा विवाह होत असतो. विवाह झाल्यानंतर एक वर्ष होतं, दोन वर्ष होतं, तीन वर्ष होतं, असे वर्षानुवर्ष निघून जातात. परंतु ज्याच्यासाठी संसारिक लोकांच्या जीवनामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे की विवाह झाल्यानंतर संतती प्राप्त होणे हे संसारिक लोकांच्या जीवनातील सर्वात मोठं सुख आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण संसारिक लोकांच्या जीवनामध्ये तर खूप मोठं सुख आहे आणि संतती प्राप्त न होणे हे दुःखाचं कारण आहे. आणि त्यामुळे तिला काय संतती होत नाही, यांचा तर उद्देश असतो की आपल्या कुळाचं म्हणजे उद्धार झाला पाहिजे किंवा कुळ आपलं चाललं पाहिजे, म्हणून ते विवाह करत असतात. परंतु वास्तविक पाहता या स्त्रीला काही मुलगा वगैरे होत नाही. आणि मुलगा वगैरे होत नसल्यामुळे
वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष ते वाट पाहतात परंतु तिला काही मुलगा मुलबा होत नाही। मग साहजिक आहे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ती मानसिकता होती, आजही वर्तमान काळामध्ये आहे, भविष्यामध्ये सुद्धा ती राहणार आहे, कारण संसारिक लोकांच्या मनामध्ये ती भावना असते आणि ती संसारामध्ये त्याला मोठं मानलं जातं। तर मग पुन्हा असं ठरतं की दुसऱ्या एका स्त्रीसोबत त्याचा विवाह करायचा, दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करायचा ठरल्यानंतर ही जी पहिली स्त्री असते हिला असं वाटतं की दुसरी स्त्री जर समजा सवत म्हणून माझ्या घरामध्ये जर आली समजून घ्या आणि तिचा स्वभाव चांगला नसेल, ती चांगली नसेल, तिला जर मुलबाळ झालं असेल तर मला तर कोणी विचारणार नाही, म्हणजे मला कोण विचारणार आहे, ती तिला सर्व काही विचारतील, ती घरातील स्वामी होईल, मालकीन होईल आणि मी तर मात्र नोकरीन बनेल, मी तर यांचं केवळ काम करेल। आणि त्यामुळे ती असा विचार करते की माझ्याच परिचयाची एखादी मुलगी मी का आणू नये की जेणेकरून माझं ती ऐकेल, आणि अशा पद्धतीने ती आपल्या परिवारातील एका म्हणजे जवळच्या मुलीसोबत ती सांगते की अशा अशा पद्धतीने माझ्या पतीसोबत तुम्ही विवाह करा। तर पती वारंवार सांगतो की मला दुसरा विवाह करायचा नाही आहे, परंतु माता पिता सुद्धा ऐकत नाहीत आणि ही स्त्री सुद्धा ऐकत नाही, कारण हिला असं वाटतं मला हे सोडून देईल, मला राहण्याची सुद्धा म्हणजे जर समजा पतीचं घर मी सोडून गेलं असेल तर जीवन जगणं माझं मुश्किल होईल, आणि त्यामुळे आपल्या पतीला जर दुसरी पत्नी हवी असेल, मुलगा हवा असेल तर आपण ते करून दिलं पाहिजे आणि एका दुसऱ्या स्त्रीसोबत तिचा विवाह ती करून देत असते। परंतु जरी त्या भावनेनं ते आपल्या पतीसोबत दुसऱ्या पत्नी दुसऱ्या स्त्रीचं लग्न लावून देत असेल, परंतु तिच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न होतो, जर समजून घ्या हिला मुलबाळ झालं तर हिला सर्व मानतील, हिला स्वामी म्हणतील, म्हणजे ही मालकीन होईल आणि माझं अस्तित्व काय राहणार नाही। मग ती अशा प्रकारे विचार करते, तिला आपल्या म्हणजे मतामध्ये घेते आणि म्हणते की जेव्हा तुला काही गर्भ राहिला असेल तर तेव्हा तू मला सांग, म्हणजे जेणेकरून मला चांगल्या प्रकारे तुझी काळजी घेता येईल। तर ती म्हणजे अत्यंत चांगली असते आणि तिला असं वाटतं की हिच्यामुळे आपल्याला एवढं चांगलं मोठं घर प्राप्त झालेलं आहे, एवढा मोठा चांगला पती प्राप्त झाला आहे। तर जेव्हा तिला म्हणजे दिवस जातात तर ती तिला सांगत असते, ती तिच्या मनामध्ये द्वेष भावना असते आणि द्वेष भावनेपोटी तिची खूप चांगल्या प्रकारे ती सेवा करते, आणि चांगल्या प्रकारे सेवा करत असताना अन्नामध्ये अशा प्रकारचं औषध देते की त्या औषधाच्या द्वारा तिचा गर्भ त्या ठिकाणी पडला पाहिजे। आणि तसंच होतं तर तिला असं वाटतं की काही कारणास्तव पडला असेल, मग पहिल्यांदा तुझा तशी घटना घडते, दुसऱ्यांदा सुद्धा अशी घटना घडते आणि तिसऱ्यांदा म्हणजे असं जेव्हा होतं तर साहजिकच आहे, लोक म्हणजे चर्चा करते, स्त्रियांना ती सांगते आपल्या जवळच्या, तर ती म्हणते की असं का होत आहे, असं तर व्हायला पाहिजे नाही, कारण तुझं आरोग्य तर खूप चांगलं आहे, तू धष्टपुष्ट आहे, शरीराने चांगली आहे, आणि जर तुझं मन चांगलं आहे, तुझं शरीर चांगलं आहे तर असं कसं होऊ शकते, जर तुझी ही जी सवत आहे हीच तर काही करत नाही, तुला काळजी घ्यायला पाहिजे। आणि पुन्हा ती विचार करते की हो असं होऊ शकते, कारण जेव्हा जेव्हा मला म्हणजे दिवस राहिले माझ्या गर्भामध्ये बाळ जेव्हा जेव्हा आलं तेव्हा तेव्हा ही माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी करते, मला ज्यूस देते, मला भोजन देते, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काळजी करते, याचा अर्थ मला भोजनामध्ये काहीतरी देत असते। आणि तिसऱ्यांदा जेव्हा तिला गर्भ राहत असतो तेव्हा मात्र ती काही सांगत नाही, आणि तिच्या चालण्यावरून वागण्यावरून हिला कळतं की हिला गर्भ राहिलेला आहे, आणि पुन्हा ती म्हणते का ग तुम्हाला म्हणजे सांगितलं नाही, तर मग या दोघींचा थोडासा वादविवाद त्या ठिकाणी होत असतो, माझे मुलं तूच मारले अशा प्रकारे ती म्हणते। आणि ती विचार करते की ठीक आहे, पुन्हा प्रयत्न करते आणि अशा प्रकारचा प्रसंग पाहून शेवटी तिला ती भोजनामध्ये औषध मात्र देतच असते, आणि पुन्हा भोजनामध्ये औषध दिल्यानंतर तो गर्भ मात्र अधिक दिवसाचा होत असल्या कारणाने ते जे बाळ असतं गर्भामधलं ते मात्र फिरत असते, उलट होत असते, आणि उलट होत असल्यामुळे तिला असही अशा वेदना होत असतात, तिची प्रसूती सुद्धा त्या ठिकाणी योग्य काही होत नाही, आणि प्रसूती योग्य होत नसल्या कारणाने ते जे बाळ गर्भामध्ये असल्यामुळे ते बाहेर सुद्धा येत नाही आणि आतमध्ये सुद्धा म्हणजे शरीरामध्ये तिला खूप त्रास होतो, आणि तशा अवस्थेमध्ये ती मृत यातना भोगत असते। परंतु मृत यातना भोगत असताना ती असा विचार करते, भगवंत असे म्हणतात की मृत्यूच्या समयी जसं चित्त असेल तशा प्रकारे वैरत्वाची भावना आहे मनामध्ये, आणि वैरत्वाची भावना त्या ठिकाणी ती निर्माण करते, तू माझं असं केलं आहे ना तर मी सुद्धा जिथे जिथे उत्पन्न होईल तिथे तुझे तिथे तिथे हे जे तू वैरत्व निर्माण केलं आहे या वैरत्वाला मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचा संकल्प ती करते, मी तुला काही सोडणार नाही, आणि तशा अवस्थेमध्ये ती मूर्तीला
प्राप्त होते असं म्हटलं आहे। जेव्हा या घरच्या लोकांना कळते की हिने अशा अशा प्रकारे हिच्या सोबत आचरण केलं, ही वागली, तर घरच्या लोकांना साहजिक आहे राग येतो। एक तर हिला मूळबाळ झालं नाही आणि हिने चाललं आहे, ती सुद्धा सांगत असते तूच मला तुझ्या घरी आणलं, तूच आणलं, तूच मला सांभाळलं, तूच माझी सेवा केली आणि तूच अशा प्रकारचं कर्म करत आहे। घरचे लोक सुद्धा म्हणतात, पती सुद्धा म्हणतात की तूच तिला आणला आहे आणि तूच तिच्यासोबत वैरत्व जोपासत आहे आणि तिला काठ्याने लाठ्याने मारतात आणि मरता क्षणी म्हणजे ती सुद्धा त्या मारामध्ये मृत्यूला प्राप्त होत असते असं म्हटलं आहे। आता साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे, तर साहित्यामध्ये उल्लेख असताना असं म्हटलं आहे ती जी म्हणजे पहिली स्त्री जी असते तर ती मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे एका कुळामध्ये एक मांजर म्हणून जन्मास येत असते। म्हणजे वैरत्व एक उदाहरण म्हणून वैरत्वाची भावना बौद्ध साहित्यामध्ये सांगितल्या, तर मांजर म्हणून जन्मास येते आणि ती जी दुसरी स्त्री असते ती सुद्धा तिथेच जन्मास येते एका कोंबडीच्या रूपामध्ये। आणि कोंबडीच्या रूपामध्ये आल्यामुळे मग तिचे पिलं असतात आणि तिचे पिलं जेव्हा तिला होतात तर ही जी मांजर असते तर एक 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 पिलं तिचं ती खात राहते, कारण वैरत्व असतं मागच्या पुढच्या जन्माचं म्हणजे वैरत्व असतं आणि तशा प्रकारचे संपूर्ण पिले ती खात राहते आणि पिले खात असताना मग तिला सुद्धा ती खाण्याचा प्रयत्न करते आणि मरता क्षणी मग पुन्हा ती संकल्प करते तू माझं असं केलं आहे का, तर मी सुद्धा जिथे जिथे उत्पन्न होईल तिथे तिथे तुला मारण्याचा प्रयत्न करेल। आणि असं म्हटलंय की दुसऱ्या जन्मामध्ये एका म्हणजे वाघिणीच्या रूपामध्ये ती उत्पन्न होत असते आणि जी मांजरी नसते ती पुन्हा हरणीच्या रूपामध्ये उत्पन्न होत असते। तर मग आता ही चिता असल्याकारणाने वाघ असल्याकारणाने हरणीची पुन्हा ते शिकार करत असतात, तर हरिण मरत असताना पुन्हा संकल्प करते की मी सुद्धा तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि तिसऱ्या वेळेस असं म्हटलं आहे की श्रावस्तीमध्ये एका यक्षिणीच्या रूपामध्ये तिचा जन्म होत असतो आणि ती जी दुसरी स्त्री असते ती खूप चांगल्या कुळामध्ये एका स्त्रीच्या रूपामध्ये जन्मास येत असते। तर ही जेव्हा जेव्हा म्हणजे तिला बाळ होत असते तेव्हा तेव्हा यक्षिणी म्हणून तिला म्हणजे बाळाला ती मारत असते असं म्हटलं आहे। पहिल्यांदा मारते, दुसऱ्यांदा मारते, तिसऱ्यांदा मात्र म्हणजे एक सवत म्हणून तिच्या घरामध्ये ती येत असते आणि कुणालाही म्हणजे माहीत होत नाही, कारण असं म्हटलं आहे साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की ती रूप धारण करून येते आणि त्यांना ते बाळ म्हणजे खात असते अशा पद्धतीने। तर पुन्हा मग ती आपल्या म्हणजे माहेरी जाते, माहेरी गेल्यानंतर हिला समजतं की ती माहेरी गेली आहे आणि पुन्हा म्हणजे पतीसोबत जेव्हा ती नदीच्या किनाऱ्यावरती राहते तर पुन्हा ती तिथे येते आणि जेव्हा तिला समजते यक्षिणी आहे तर ती मग श्रावस्तीच्या दिशेने जात असते, धावत असते, पती काय येत नाही आणि भगवंताच्या समोर जाते। भगवंताच्या समोर गेल्यानंतर संपूर्ण हकीकत ती सांगते की अशा अशा पद्धतीने माझ्या बाळांना हिने मारलेलं आहे आणि ही सुद्धा माझ्या या बाळाला मारत आहे। तर पुन्हा ती यक्षिणी सुद्धा तिथे येते असं म्हटलं आहे तू का मारत आहे, कशामुळे मारत आहे, तर ती पुन्हा मग पूर्वजन्माचं भगवंत त्यांचं कर्म सांगतात आणि त्यामुळे भगवंत असे नाही वेरेन वेराने समंतिदं कुदाचन अवेरेनच संमती यस धम्म सनंतन। म्हणजे हे जे वैरत्व आहे हे वैरत्व एकाच जन्मामध्ये जर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे त्याला जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर एक जन्म असेल, दोन जन्म असेल, तीन जन्म असेल, जन्मांजन्मांपर्यंत हे वैरत्व आपल्याला भोगावं लागतं आणि त्यामुळे या वैरत्वाला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल तर केवळ आणि केवळ मंगल मैत्रीची भावना करणं अत्यंत गरजेचं आहे। भगवंत मग तिला विचारतात की तुला काय हवं आहे, तर ती म्हणते की मला, कारण हिला बाळ नसतं ना, बाळ नसल्यामुळे बाळाच्या प्रती जी आसक्ती तिची असते, जो बाळाच्या प्रतीचा लोभ असतो, जी तृष्णा असते, तर ती तृष्णा तिच्यामुळे, कारण तिला स्वतःला बाळ होत नाही त्यामुळे तशा प्रकारची ती भावना व्यक्त करते। तर ती म्हणते की मला बाळाला घ्यायचं आहे, तर ती काय बाळाला देण्यासाठी तयार होत नाही। भगवंत म्हणतात की दे, तू तिला बाळ दे आणि बाळ जेव्हा तिच्या म्हणजे हातामध्ये येतं तर बाळाच्या बाळ हातामध्ये आल्यानंतर तिचं जे मातृत्व आहे म्हणजे आईचं जे प्रेम आहे, हृदय आहे, तर ते हृदय त्या ठिकाणी जागरूक होते आणि त्या बाळाला ती कुरवाळते, प्रेमाने जवळ घेते आणि पुन्हा तिला देत असते आणि असं म्हटलं की पुन्हा तिथून ती निघून जात असते। का तसं झालं, कारण तिच्या मनामध्ये तिचे मातृत्वाचा जे भाव होता तो भाव तिका ठिकाणी उत्पन्न झाला आणि तिच्या मनामध्ये वैरत्वाची भावना का निर्माण झाली, कारण तिला संतती होत नव्हती, तिला बाळ होत नव्हतं आणि जेव्हा तिला ते बाळ दिल्या गेलं तर ते जे तिच्या चित्तामध्ये असणारा जो द्वेषाचा भाव आहे, रागाचा भाव आहे, तर तो रागाचा भाव पूर्णपणे नष्ट होतो, नाहीसा होतो आणि तिच्या मनामध्ये सुद्धा करुणाभाव उत्पन्न होत असते। भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो, या संसारामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारचं वैरत्वाची जी भावना आहे, तर ही वैरत्वाची भावना जसं साप आणि नेवला म्हणजे सदा सर्व काळ
म्हणजे कधीही वैरत्वाची भावना त्यांची असते असे काही लोकांचा स्वभाव असतो। भगवंत असे म्हणतात ज्याप्रमाणे सापाने नेवला असतो तो परंपरागत असं म्हटलं की वैरत्व असतात। सापाला पाहिल्याबरोबर नेवला त्याला खाल्ल्याशिवाय त्याला मारल्याशिवाय राहत नाही आणि सापही त्याला जेव्हा पाहतो तर त्याच्यावरती तो आक्रमण केल्याशिवाय काही राहत नाही। म्हणजे अशा प्रकारची मनुष्यांची जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। आणि याला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल तर केवळ आणि केवळ मैत्री भावना आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात जे काय अमनुष्य आहे या संपूर्ण अमनुष्यांच्या प्रती म्हणजे मंगल मैत्रीची भावना करत असताना केवळ ठराविक लोकांप्रती आपण मंगल मैत्री करू शकत नाही, तर मंगल मैत्री करत असताना भगवंत असे म्हणतात की स्वतःप्रती आपण ती भावना करावी, आपल्या परिवाराप्रती करावी, शेजारापाजाराप्रती करावी, आपल्या नगराप्रती करावी। म्हणजे या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व, तो एक पायाचा असो, असंख्य पायाचा असो, बिनपायाचा असो, न पायाचा असो, जलमध्ये राहणार असो, आकाशामध्ये राहणार असो, हवेमध्ये राहणार असो, म्हणजे चारही दिशेमध्ये राहणारा जो काही प्राणी असो, या चारही दिशेमध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या प्रती आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे। कारण मंगल मैत्रीची भावना करणारा मनुष्य अनंत आणि असीम पुण्याचा भागीदारी असतो असं भगवंतांनी म्हटलं। एका ठिकाणी भगवंत असे म्हणतात एका बाजूने तुम्ही असंख्य दान पुण्य करा, म्हणजे करोडो धनसंपदा तुम्ही एका बाजूने दान पुण्य करा आणि एक क्षणभर जे डोळ्याची पापणी लावण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये जर तुम्ही मंगल मैत्रीची भावना केली तर लाखो करोडो दान देणाऱ्या व्यक्तीपेक्षा एक क्षणभर मंगल मैत्रीची भावना करणाऱ्या व्यक्तीचं महान आणि असीम असं पुण्य असतं। पण केव्हा असतं? रागरहित, द्वेषरहित आणि मोहरहित। चित्तामध्ये राग नसेल, द्वेष नसेल, लोभ नसेल, मोह नसेल, कुठल्याही प्रकारचा चित्तामध्ये विकार नसेल आणि विकाररहित अवस्थेने जर आपण मंगल मैत्रीची भावना केली तरच त्याचा लाभ होत असतो। नाही तर मनामध्ये असंख्य वैर आहे की नाही, म्हणजे मनामध्ये असंख्य वैर आहे आणि मंगल मैत्रीची भावना करत आहे तर त्याला काही लाभ होणार नाही। आणि त्यामुळे कारण त्याचा जो लाभ आहे, भगवंत असे म्हणतात की त्याचा जो लाभ आहे त्याचा लाभ म्हणजे त्या गुणामध्ये जोपर्यंत आपण राहत नाही तोपर्यंत त्याचा लाभ होत नाही। जसं मोर परितंग सूत्रामध्ये सांगितलं आहे, तो मोर जोपर्यंत मंगल मैत्रीची भावना करत असतो तोपर्यंत शिकाऱ्याच्या हाती काही लागत नाही, पण ज्या दिवशी तो मंगल मैत्रीची भावना करणं सोडून देतो त्या दिवशी मात्र तो शिकाऱ्याच्या हातामध्ये लागत असतो। म्हणजे मैत्री हा जो सद्गुण आहे हा सदा सर्व काळ चालताना, उठताना, बसताना, झोपताना, म्हणजे प्रत्येक क्षणी आपण ती भावना केली पाहिजे। प्रत्येक क्षणी जर ती भावना आपण केली असेल तर आपल्याला त्याचा प्रोटेक्शन, त्याचा लाभ होऊ शकतो। ज्या दिवशी आपण ते करणं सोडून दिलं असं होऊ शकत नाही की आज दिवसभर मी मंगलमतीची भावना करतो आणि उद्या मात्र मी काही करणार नाही। आजच्या दिवसापर्यंत तुमचं संरक्षण होऊ शकते, उद्या मात्र तुमचं संरक्षण होऊ शकत नाही। जसं वर्तमान काळामध्ये जर आपण उदाहरण घेतलं, एक दिवस समजा आपण बुलेट प्रूफ कारमध्ये जातोय आणि दुसऱ्या दिवशी आपण साध्या कारमध्ये जातोय। ज्या दिवशी आपण बुलेट प्रूफ कारमध्ये जात असेल त्या दिवशी आपलं संरक्षण होऊ शकते, ज्या दिवशी आपण बुलेट प्रूफ कारमध्ये जाणार नाही त्या दिवशी काय आपलं संरक्षण होणार नाही। अगदी तशाच प्रकारे मंगल मैत्री एक मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं मैत्रीचं आवरण आहे, एक म्हणजे कवच आहे, हे सुरक्षा कवच आहे। आणि हे सुरक्षा कवच जर सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला, कारण भगवंत असे म्हणतात की तुमचं चित्त हे सदा सर्व काळ मृदू असलं पाहिजे, सदा सर्व काळ कोमल असलं पाहिजे, सदा सर्व काळ मंगल मैत्रीमध्ये असलं पाहिजे। भिक्षूंना सांगताना भगवंत असे म्हणतात की तुम्ही दिवसभरामध्ये फक्त दोनच कामं केले पाहिजे, एक तर तुम्ही धार्मिक चर्चा केली पाहिजे नाहीतर आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी मंगल मैत्रीची भावना तुम्ही केली पाहिजे। दुसरा अन्य कुठल्याही प्रकारच्या विषयावरती आपण चर्चा करू नये, वादविवाद करू नये, कुठल्याही प्रकारे संभाषण आपण करू नये, केवळ धार्मिक चर्चा करावी। धार्मिक चर्चा जर आपल्याला करता येत नसेल तर ध्यान मनन चिंतन करावं आणि संपूर्ण या सृष्टीच्या प्रती जेवढे काही प्राणी मात्रा आहे या प्राणी मात्रांच्या प्रती आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे। कारण मंगल मैत्री अत्यंत महत्वपूर्ण आहे। कधी कधी
जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अनुभव घेऊ शकता। म्हणजे मैत्री भावनेचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष येतो, कारण भगवंताचा जो धम्म आहे तो प्रॅक्टिकली आहे। कधी कधी आपण प्रॅक्टिकली ते करू म्हणजे केण्याचा करण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे। जसं वर्तमान काळातलं जर उदाहरण आपण घेऊया, तुम्ही तो अनुभव सुद्धा घेतला असेल, समजून घ्या एखादा व्यक्ती म्हणजे वेडा आहे, एखादा व्यक्ती वेडा आहे आणि जसं बस स्टँडवरती त्या स्टेशनवरती ते लोक असतात, एखादा वेडा व्यक्ती आहे आणि त्या वेड्या व्यक्तीकडे जर समजून घ्या तुम्ही रागाने बघितलं तर साहजिकच आहे, वेडा व्यक्ती असेल तर त्याचे कपडे वगैरे त्याचं राहणीमान वगैरे एकदम म्हणजे घाण असतं आणि त्याला पाहिल्याबरोबर जर समजा तुमच्या तो जवळ आला तर पाहता क्षणे आपल्या चित्तामध्ये काय भाव उत्पन्न होतो, राग येते, ऐक ना, घृणा उत्पन्न होते। आणि जर समजा तुम्ही त्या घृणेने म्हणजे त्या रागाने जर त्या मनुष्याकडे जर तुम्ही बघितलं तर तो काय करतो, तो सुद्धा त्याच भावनेने आपल्याकडे बघतो, ऐक ना, रागाने बघतो। आणि अधिक जर समजा काही असेल तर तो दगड घेऊन मारण्यासाठी सुद्धा आपल्याला कमी जास्त करत नाही। पण जर समजा दुसऱ्या बाजूने तर तशा प्रकारचा व्यक्ती आहे आणि तशा प्रकारच्या व्यक्तीकडे बघून जर तुम्ही सहज म्हणजे स्माईल केली, सहज स्मित हास्य केलं, तुम्ही जर हसलात तर काय होतं, तो सुद्धा हसतो। बघा, जर आपण समजा त्याच्याकडे जर हसलं तर तो सुद्धा हसतो। का हसतो, कारण आपण आपल्या हृदयामध्ये तशा प्रकारचा करुणाभाव उत्पन्न केला, मंगल मैत्रीची भावना उत्पन्न केली आणि हृदयामध्ये असणारे जे वेव्ज असतात, जे तरंग असतात, ते फार अत्यंत फास्ट असतात। अत्यंत फास्ट असल्या कारणाने आपण जर तसा भाव केला, सहज तुम्ही बघा म्हणजे रस्त्याने जर एखादा चांगला माणूस असेल, म्हणजे आता हा तर वेडा माणूस आहे समजा, एखादा चांगला मनुष्य असेल आणि चालता चालता जर आपण स्मित हास्य केलं कोणाकडे बघून, तर आपल्या ओळखीचा जरी नसेल ना तरी सुद्धा ते स्मित हास्य करतो। आणि जर समजा ओळखीचा नसेल आणि त्याच्याकडे पाहून जर समजा आपण डोळ्यामध्ये थोडस काही दाखवलं तर तो सुद्धा आपल्याकडे त्याच भावनेने बघत असतो। कारण हृदयाची जी भावना आहे म्हणजे तुमच्या चित्तामध्ये तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय हृदयामध्ये तुमचा भाव उत्पन्न करता, तर प्रत्यक्ष रूपाने त्याची अनुभूती आपल्याला येत असते। वेडा व्यक्ती जरी असेल तरी सुद्धा आपल्या हृदयामध्ये जर मंगल मैत्रीची भावना उत्पन्न आपण केली, आपण करुणाभाव उत्पन्न केला, तर तशा प्रकारचे वेज त्याला सुद्धा ते निर्माण होत असतात। आणि त्यामुळे कारण मैत्री भावना जर तशी नसती किंवा तेवढं जर बल नसतं तर बेशुद्ध असणाऱ्या नशाने चूर असणाऱ्या म्हणजे नशायुक्त असणाऱ्या अंगुली माला म्हणजे नशायुक्त असणाऱ्या नालागिरी हत्तीला भगवंताने कसं जिंकलं असेल, तर मैत्रीच्या बलाने जिंकलेला आहे। कारण मैत्री बल भगवंत असे म्हणतात की जरी तो जरी नशेमध्ये असेल, त्याला मद्य पाजलं असेल, तो बेभान असेल, तरी सुद्धा भगवंताचं हृदय हे मंगल मैत्रीने ओतपोत असं भरलेलं होतं आणि त्या मंगल मैत्रीच्या बलाने नालागिरी नावाला भगवंताने जिंकलं। असंख्य असे लोक ज्यांनी भगवंतावरती अनेक प्रकारचे आक्रमण केले, अपशब्द बोलले, शिव्या दिल्या, भगवंताला अनेक प्रकारचे बोलले, परंतु भगवंताने मात्र सदा सर्व काळ त्यांच्यावरती मंगल मैत्रीची भावना केली। कारण भगवंताचं जे हृदय आहे ते अत्यंत निर्मळ होतं, पवित्र होतं, शुद्ध होतं आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ मनुष्यांच्या प्रति जर आपण मैत्री केलीच पाहिजे, अमनुष्यांच्या प्रति सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे। म्हणजे आपले वैरी असतील, शत्रू असतील, आपल्या ज्यासोबत पटत नसेल अशाही व्यक्तीसोबत आपण सदा सर्व काळ मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे। कारण हाच एक सनातन धर्म आहे, हाच श्रेष्ठ धर्म आहे आणि हा परंपरागत चालत आलेला हा धर्म आहे। त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्यांवरती आपण सदा सर्व काळ मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे। जो मनुष्य सदा सर्व काळ मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो तर 11 प्रकारचे लाभ भगवंताने मंगल मैत्री सांगितले। मंगल मैत्री करणारा मनुष्य सुखाने झोपतो, सुखाने उठतो, तो प्रसन्न चित्ताने कार्य करतो, तो कधीही बेसावधपणे मृत्यूला प्राप्त होत नाही, अग्निद्वारा तो मृत्यूला प्राप्त होत नाही, तो कधी जलाद्वारा मृत्यूला प्राप्त होत नाही, विषाचा त्याच्यावरती प्रयोग होत नाही, तो शस्त्राने कधीही मृत्यूला प्राप्त होत नाही। चांगले मनुष्य तर त्याचे प्रिय होतातच होतात, परंतु वैरी सुद्धा त्याचे प्रिय होत असतात, देवता लोक सुद्धा त्याला प्रिय होत असतात। आणि तो जर मृत्यूला प्राप्त झाला असेल तर तो बेसावतपणे मृत्यूला प्राप्त न झाल्यामुळे सुगतीला प्राप्त होत असतो। आणि त्यामुळे सदा सर्व काळ
आपण मंगलमित्रीची भावना आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे सातत्याने. एक मिनिट असेल, दोन मिनिट असेल, पाच मिनिट, दहा मिनिट, वीस मिनिट, जेवढा काही वेळ आपल्याला मिळत असतो झोपण्याच्या पूर्वी आपण पाच मिनिट मंगलमित्रीची भावना केली पाहिजे. झोपेतून उठल्यानंतर आपण पाच मिनिट मंगलमित्रीची भावना केली पाहिजे. सदा सर्व काळ जर अशा प्रकारे मंगलमित्रीची भावना आपण व्यक्त करत असेल तर आपलं मन निर्मळ होते, पवित्र होते, शुद्ध होते. आपल्या मनातील जो राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी ही मंगलमित्रीची भावना आपल्याला सहायक ठरत असते. आणि त्यामुळे आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता तथागतांच्या या श्रेष्ठ सद्धमाला आपण जाणावे, समजून घ्यावे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. एवढी मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.